अमित शहांच्या कोकण दौऱ्यावरून आता विनायक राऊतांनी टोलेबाजी केली. शहांच्या दौऱ्यामुळे उमेदवार कोण हे चित्र स्पष्ट आहे असं विनायक राऊतांनी म्हटलंय. कोकण हा ठाकरेंचा आहे, त्यात कुणीही दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा कुणी दुरावा निर्माण करू शकत नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर गेल्यावेळी मोदींच्या सभा होऊन देखील भाजपचा पराभव झाला होता ही आठवण देखील विनायक राऊतांनी करून दिली आहे. नारायण राणे किरण सामंतांनी आधीच उमेदवारी अर्ज घेऊन राजकारणाची थट्टा केल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आपली अवहेलना का होते याचा विचार दोघांनी करावा असं विनायक राऊतांनी म्हटलंय. दरम्यान अमित शहा 24 एप्रिलला रत्नागिरीमध्ये असणार आहे आणि त्यावरून आता विनायक राऊतांनीही जोरदार टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे. शहांच्या दौऱ्यामुळं उमेदवार कोण हे स्पष्ट झाल्याचं देखील आता विनायक राऊतांनी म्हटले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रत्नागिरीला येत आहेत, याचाच अर्थ रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार असेल हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. पण मी अजूनही सांगू इच्छितो की मागच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला प्रत्यक्ष नरेंद्र मोदी साहेबांच्या सुद्धा 2 सभा कणकवली आणि रत्नागिरीला झाल्या होत्या. त्यावेळेला सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांची सभा होऊन सुद्धा भाजपच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला होता. ह्यावेळेला सुद्धा अमित शहा जरी आले तरी आमचा कोकण म्हणजे बाळासाहेबांचा कोकण, कोकण म्हणजे उद्धवजी ठाकरेंचा कोकण, त्याच्यामध्ये कोणी दुरावा निर्माण करू शकणार नाहीत. फार काय मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही. एक विनोद चालला आहे, थट्टा मस्करी चाललेली आहे राजकारणाची, आणि ही अशी अवहेलना का होते त्याचा विचार त्या दोघांनी करावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.